थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे न्यूज 18 लोकमतवर असणार आहेत. तब्बल 42 प्रश्नांना पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देतील. या वर्षातली पहिलाच दिवस 2019 मधला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलतील याची उत्सुकता सगळ्या देशवासियांना, सगळ्या महाराष्ट्राला लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवीन वर्षातली पहिली मुलाखत. पुढच्या काही वेळात न्यूज 18 लोकमतवर तुम्ही थेट पाहू शकणार आहात. या मुलाखतीच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. थोडे थोडके नाही तर तब्बल 42 प्रश्न विचारले गेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि या सगळ्यांची उत्तरं पंतप्रधानांनी दिली आहेत. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, मिलिंद, आताच थोड्या वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे न्यूज 18 लोकमतवर एक प्रदीर्घाची मुलाखत देणार आहेत. त्यांची मुलाखत जी आहे ती साधारणतः 6 वाजेला या ठिकाणी प्रसारित होईल. यामध्ये जवळपास देशभरातून 42 प्रश्न नरेंद्र मोदी यांना विचारण्यात आलेले आहेत आणि या प्रश्नांना ते सविस्तर उत्तर देणार आहेत. जवळपास 90 मिनिटं ही संपूर्ण मुलाखत चालणार आहेत आणि देशभरामध्ये जे वेगवेगळे विषय आता जनतेच्या मनात आहेत आणि त्यांची उत्तरं अजूनपर्यंत मिळालेली नाही आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं पंतप्रधान नरेंद्र मोदी देतील. कारण या वर्षातलं पहिलंच जे भाषण आहे ते नरेंद्र मोदींचं 2019 संदर्भातलं आहे आणि एकूण जनतेच्या मनातल्या प्रश्नांची ते सविस्तर या ठिकाणी उत्तर देतील आणि थोड्याच वेळात म्हणजे 6 वाजेला ही जी संपूर्ण मुलाखत आहे ती न्यूज 18 लोकमतवर प्रसारित होणार आहे. मिलिंद, प्रफुल्ल, काय काय मुद्दे असू शकतात? कारण गेल्या काही काळात पंतप्रधान त्यांच्या नेतृत्वाखालती सुरू असलेलं 4 वर्षांपासूनचं सरकार या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. म्हणजे पंतप्रधानांनी खोटी आश्वासनं दिली, मग राफेलचा मुद्दा असेल, त्याच्यानंतर आता भाजपनं उपस्थित केलेला ऑगस्टाचा मुद्दा असेल, मित्रपक्षांना भाजपबद्दल गेल्या काही काळात वाटवू शकणारा अविश्वासाचा विषय असेल, आणखीन असे काय काय विषय असू शकतात? नक्कीच अनेक विषय या ठिकाणी मिलिंद अत्यंत महत्वाचे आहेत. सर्वात महत्वाचा विषय जो आहे की नोटबंदीनंतर जो इतर उद्योगांमध्ये जी अवटी लागली आहेत त्या संदर्भात लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. रोजगार या ठिकाणी उपलब्ध होऊ शकलेले नाही आहे त्याचं काय आहे या संदर्भात विषय आहेत. ज्या पद्धतीने उद्योगधंद्यांची वाढ व्हायला हवी होती ती होत नाही आहे असं देखील अनेकांना वाटतंय, त्या संदर्भातला विषय आहे. आणि त्याचबरोबर गेल्या 3 जर आपण पाहिलं 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये एक मोठा पराभव भाजपाला या ठिकाणी करावा लागला होता, त्याचे पडसाद पुढे उमटतील का, एनडीएचं पुढे काय होईल, या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भातली उत्तरं जी आहेत ती जनतेच्या मनात आहेत आणि त्या संदर्भातली उत्तरं जी आहेत ती पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यात देतील. कारण बऱ्याच जणांना अजूनही आहे की पुढे कदाचित एक मोठा आर्थिक फटका या देशाला बसू शकतो का, आरबीआयच्या संदर्भात काय झालं, हे अनेक असे जे प्रश्न आहेत ते या ठिकाणी जनतेकडून विचारण्यात आले अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते. प्रफुल्ल, तू रहास आमच्यासोबत. पुन्हा एकदा ज्यांनी आत्ताच टीव्ही लावलाय त्यांच्याकरता माहिती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवीन वर्षातली पहिली मुलाखत थोड्याच वेळात न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहू शकणार आहात. पंतप्रधान मोदींवर यापूर्वी अनेकदा असं म्हटलं गेलं की ते थेट पत्रकार परिषदांना सामोरे जात नाहीत, मात्र यावेळेला थोड्या थोडक्या नाही तर 90 मिनिटांची मुलाखत पंतप्रधान नरेंद्र मोदी, 95 मिनिटांची मुलाखत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे आणि यामध्ये देशभरातल्या जनतेच्या मनातले अनेक प्रश्न पंतप्रधानांना विचारण्यात आले आहेत ज्याची सविस्तर थेट आणि आपण अपेक्षा करूयात की स्पष्ट उत्तरं पंतप्रधानांनी दिलेली असतील. प्रफुल्ल, तू रहास आमच्यासोबत. व्यंकटेश केसरी आहेत आपल्यासोबत, ज्येष्ठ पत्रकार आहेत दिल्लीतले. व्यंकटेशजी, काय महत्वाचे मुद्दे आहेत की ज्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलू शकतात या मुलाखतीत? असे की ते काय बोलू शकतील त्यांच्या मनात ते आता सांगता येणार नाही, परंतु 2 मोठे प्रश्न जे आहेत या सरकारपुढे आहेत ते म्हणजे की रुरल डिस्ट्रेस आणि दुसरं बेकारी, त्याच्याविषयी ते काय मार्गदर्शन करू शकतील हा एक भाग आहे. दुसरी गोष्ट, 3 राज्यांमध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झाला आहे त्याविषयी बोलू शकतात, म्हणजे अपेक्षितही बोलणं आहे. त्यानंतर ऑगस्टा वेस्टलँड आणि राफेल याच्याविषयी ते बोलू शकतात आणि एक
कारण हा एक बेस हा एक त्यांचा बेस राहणार आहे की निवडणुकीमध्ये हे कोणते कोणते मुद्दे रेस म्हणजे मांडू शकतील म्हणून. आज आज सर्व बीजेपीमध्ये एक प्रकारची भावना आहे एनडीएमध्ये 2014 साली जे सीट्स आपल्याला मिळाले होते तेवढे आज मिळू शकणार नाहीत कमी होतील म्हणून, तर याच्याविषयी सुद्धा काय बोलतील. आणि एक मात्र स्पष्ट दिसत आहे की जे विरोधी पक्ष आहेत ते नेतृत्वहीन आहेत, त्यांच्यामध्ये विभागले आत्मनिर्भर बीजेपी केलं जातं म्हणजे अरुण जेटली बोलले होते व्यवस्थित बोलून एक विरोधकांचं काय म्हणतात त्याला त्यांचं नामोहरण करणे किंवा डिबेट करणे किंवा ही अल्टरनेटिव्ह हे सक्षम पर्याय देऊ शकणार नाहीत असंही होऊ शकते म्हणजे अपेक्षित आहे. हो, जर का मुद्द्यांचा विचार केला तर असे एक 5-7 महत्वाचे मुद्दे तुम्ही काय सांगाल, कारण या अशा मुद्द्यांवर उदाहरणार्थ की राफेलच्या संदर्भातलं वास्तव काय आहे, मित्रपक्षांना भाजपबद्दल अविश्वास पुन्हा एकदा का वाटायला लागलाय, असे आणखीन किती महत्वाचे विषय असतात ज्यावर पंतप्रधानांनी खरं तर बोलणं अपेक्षित आहे. असे की हे पंतप्रधान साधारणतः दिसण्यासमोरचे प्रश्न मांडतात, परंतु निवडणूक हा मौसम आहे, एप्रिल मे महिन्यात निवडणुका होणार आहे, त्यामुळे विरोधी पक्षांनी संसदेमध्ये जी कोंडी करण्याचा प्रयत्न केला किंवा बाहेर त्यांच्यावरती चौकीदार म्हणून हल्ला केला जातो आणि भाजपचे मित्रपक्ष करायला पाहिजे ते करताना दिसत नाही, म्हणजे भाजप एकाकी लढते या प्रश्नावरती. तर हे राजकारण त्यांना हा एक मुद्दा त्यांना ते देऊ शकतात असं की मी काय आहे म्हणून, त्यांची एक इमेज आहे. म्हणजे ह्या तीन राज्यांमध्ये सुद्धा असं म्हटलं जातं की राजस्थानमध्ये त्यांची जास्त सभा झाल्यामुळे जो पराभव जो फरक होता काँग्रेस आणि भाजपमधला तो कमी झाला म्हणून, तर त्यामुळं हे मिक्स बॅग असू शकते की काही राजकीय असतील काही देशासमोरचे प्रश्न असतील काही भ्रष्टाचार असेल, तसं अनिल अडाणीचं नाव घेऊन काँग्रेसने एक प्रकारचं एक रान उठवलेलं आहे की राफेलमध्ये की अनिल अंबानी मदत करण्यासाठी पंतप्रधानांनी भूमिका घेतली म्हणून, तर त्याचा जेवढा प्रतिवाद म्हणजे प्राईम मिनिस्टर हे जे आजपर्यंत बोलले तर कदाचित करू शकतील ते, म्हणजे एक तर काही स्टेशनचं म्हणजे बरोबर बर बर राफेल ठीक आहे. व्यंकटेशजी तुमचा आवाज नीट येत नाही, आपण पुन्हा तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात. पण एक नाही अनेक असे प्रश्न आहेत की ज्यांच्यावर खरं तर पंतप्रधानांनी गेल्या काही काळापासून बोलायचं टाळलंय किंवा जे काही बोललेत ते फक्त जाहीर सभातच बोललेत, थेट मुलाखतीत ते काहीही बोललेले नाहीत. प्रफुल्ल साळुंखे आहेत आपल्यासोबत. प्रफुल्ल, आणखीन काय महत्वाचे मुद्दे आहेत, काय वाटतं तुला, काय बोललं पाहिजे जनतेला, काय अपेक्षा आहेत प्रामुख्यानं पंतप्रधानांनी या विषयावर बोललं पाहिजे? जर आपण मिलिन गेल्या 3 वर्षांमध्ये भाजपने जे महत्वाचे निर्णय घेतले, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे निर्णय घेतले त्यावर जनतेच्या मनात अजूनही जे वातावरण आहे, विशेषतः नोटबंदी आपण म्हणू शकतो, जीएसटी म्हणू शकतो, त्याचे परिणाम अजूनही लोकांना वाटतं की एकूण उद्योगधंद्यांची जी मंदगती या ठिकाणी आलेली आहे त्याला हे 2 महत्वाची कारणं आहेत. त्या संदर्भात जरी अनेक भूमिका भाजपकडनं किंवा केंद्रीय अर्थमंत्र्यांकडनं मांडल्या गेल्या असतील, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं एक मोठी ठोस भूमिका की या देशाची एकूण प्रगती कशी झाली आहे त्यासंदर्भातली भूमिका या ठिकाणी मांडली गेलेली नव्हती, ती आज मांडण्याची शक्यता आहे. कारण निवडणुका या ठिकाणी जवळ आहेत, या देशामध्ये सर्वात मोठा जो विषय आहे बेरोजगारीचा, कारण 2 कोटी लोकांना रोजगार देण्यासंदर्भात जे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं त्याचं नक्की काय झालेलं आहे. राज्यात सॉरी केंद्रामध्ये प्रचंड वेगवेगळे राज्य जर आपण पाहिले तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये भविष्यात मोठा दुष्काळाची एक संकट या ठिकाणी सामोरं जाणार आहे. जवळपास अर्धा अपेक्षा आहे की त्याहीबद्दल पंतप्रधानांनी बोलावं. बर बर, मी ठीक आहे, या संदर्भात देखील एक महत्वाची भूमिका मांडते. ठीक आहे, मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येतो. ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक भाऊ तोरसेकर आहेत आपल्यासोबत. भाऊ, साधारणतः काही महिने राहिलेत निवडणुकांना आणि त्या पार्श्वभूमीवरची ही प्रदीर्घ म्हणजे जवळपास 95 मिनिटं पंतप्रधानांची ही मुलाखत झाली आहे, तुम्हाला काय वाटतं जनतेच्या मनातले असे काय महत्वाचे विषय आहेत की ज्यावर पंतप्रधानांनी बोललं पाहिजे जे या मुलाखतीत असू शकतात? पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की मला जी माहिती मिळाली त्यानुसार एएनआयला त्यांनी दिलेली मुलाखत आहे. हा भाऊ बोला. आणि एएनआय ही चॅनेल नसून सर्व्हिस आहे, त्यामुळे त्यांचं गणित सोपं आहे की ती सगळ्या चॅनेलवर दाखवली जावी
अशा पद्धतीत ती मुलाखत दिली गेली त्यातली स्ट्रॅटेजी पहिली लक्षात घेतली पाहिजे. प्रश्नांची उत्तरं हा वेगळा विषय आहे. आणि गेल्या वेळेला पण तुम्हाला आठवत असेल तर सगळ्यात पहिली मुलाखत त्यांनी त्या एनआयच्या स्मिता प्रकाशला दिली होती. यावेळेला कोणालाही मला माहित नाही पण त्यामागचा जो काय म्हणाल तुम्ही रणनीती म्हणाल तर ती स्पष्ट आहे की सगळ्या चॅनेलला ते दाखवलं जावं ही त्यांची अपेक्षा आहे. आणि तिथून त्यांनी त्या निवडणुकीच्या प्रचाराला आता सुरुवात केली असं आहे. आता प्रश्नांची उत्तरं ही कुठल्या कुठल्या असतील तर प्रश्न लाखो असतात म्हणजे तुम्हाला एक तासात ते प्रश्न आवरता येत नाही इतके प्रश्न असतात विचारणार. भाऊ मी तुम्हाला थोडस थांबवतो. पंतप्रधान मोदींच्या मुलाखतीतला एक खूप मोठा आणि महत्वाचा मुद्दा हाती येतोय ते म्हणजे न्याय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच राम मंदिराचा विषय जो आहे तो पूर्ण होईल. राम मंदिरावर अध्यादेश येईल. पंतप्रधान मोदींच्या या संभाव्य मुलाखतीतला एक खूप मोठा आणि महत्वाचा मुद्दा आपल्याला कळला आहे आणि पंतप्रधानांनी असं त्यात म्हटलंय की पूर्ण न्यायिक प्रक्रिया पूर्ण होऊ दे. त्या न्यायिक प्रक्रियेची सरकार पूर्ण वाट बघेल आणि ती न्यायिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच राम मंदिराच्या संदर्भात अध्यादेशासंदर्भात केंद्र सरकार विचार करेल. भाऊ तुमची पहिली प्रतिक्रिया यावर. उघड आहे कुठलाही पंतप्रधान आपण सुप्रीम कोर्टाला डावलून काही करू असं सांगणार नाही त्यामुळे यात काय त्यांनी नवीन सांगितलं असं अजिबात नाहीये. फक्त जी भूमिका अधिकृतरित्या सरकारकडून यायला पाहिजे होती ती पहिल्यांदा बोलली गेली आहे एवढंच आहे. कारण कुठलाही पंतप्रधान काँग्रेसचा असता किंवा आणखीन कुठचा सीपीएमचा असता तरी तो यापेक्षा वेगळं काहीही बोलणार नाही की तो सबज्युडिस आहे मॅटर आणि तिथला निकाल येईल त्यानुसारच पुढची कारवाई होईल असंच बोलणार. त्यामुळे हे असं ती सगळी उत्तरं कशी असणार. फक्त एक लक्षात घ्या यावेळेचे जे प्रश्न आणि उत्तरं असतील त्याच्यात माझा अंदाज असा आहे की गेल्या वेळेला ते सगळी आश्वासनं देत होते आणि आधीच्या सरकारचे नाकर्तेपणा सांगत होते. यावेळेला ते सगळ्या गोष्टी आपण काय केल्या पाच वर्षापूर्वी काय नव्हतं आणि आता काय बदल झालाय या अनुषंगाने सगळी उत्तरं देतील. कारण यावेळेला त्यांना काँग्रेसकडे बोट दाखवून मतं मिळवता येणार नाही. पण आपण पाच वर्षात काय केलं हे सांगावं लागेल हे दाखवावं लागेल. पण भाऊ ज्या पद्धतीचा दबाव पंतप्रधानांवर आहे ज्या पद्धतीचा दबाव केंद्र सरकारवर आहे एक वातावरण निर्मिती गेल्या काही काळात हुंकार रॅलीच्या माध्यमातून देशभरात विश्व हिंदू परिषदेनं केली शिवसेनेने महाराष्ट्रात हा विषय लावून ठेवला आहे त्या पार्श्वभूमीवर हे विधान असं वाटतंय की थोडीशी सावध भूमिका आहे. अध्यादेश काढू असंही म्हटलंय पण न्यायिक प्रक्रिया पूर्ण होऊ दे असंही म्हटलंय. एक्झॅक्टली म्हणजे जसा ट्रिपल तलाकचा विषय होता तसाच हा विषय त्याच्यात काही नवीन आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या की या सगळ्या मंदिर हा जो विषय आहे याच्यातला सगळ्यात मोठा लढवय्या जो प्रवीण तोगडिया त्याला त्यांनी गेल्या चार वर्षात नामोहरम करून टाकलाय. त्यांनी तुम्हाला आठवत असेल तर गेल्या लोकसभेच्या पूर्वी एक धर्मसंसद भरवली होती आणि त्यालाही मोदी जाणार म्हणून बातम्या होत्या पण ते गेले नव्हते. त्यानंतर तोगडे यांनी अतिशय प्रतिकूल प्रतिक्रिया दिलेल्या होत्या तरीही मोदींनी बहुमत मिळवण्यापर्यंत मजल मारली. याचं कारण हिंदुत्व हा विषय संघाच्या किंवा हिंदू परिषद म्हणा जे कोणी असतील आणि मीडिया आणि विरोधक यांच्यासाठी आहे जे सत्तेसाठी निवडणुकीत काम करतात भाजपचे मोदी किंवा शहांसारखे लोक त्यांच्यासाठी मंदिर हा तातडीचा विषय कधीच नव्हता. पण भाऊ याने विरोधकांचं किंवा हिंदुत्ववाद्यांचं काही प्रमाणात समाधान होऊ शकेल का नाही होणार कारण शेवटी त्यांनी म्हटलंय की न्यायिक प्रक्रिया पूर्ण होऊ दिली पाहिजे. आतापर्यंतची आपण वाटचाल पाहिली आहे न्यायिक प्रक्रियेची तर दशकं उलटून गेली आणि आता सुप्रीम कोर्टात ज्या स्टेजला आहे ज्या प्रकारची आर्ग्युमेंट होत आहे त्याला आणखीन काही काळ लागेल. मोदींचं हे विधान त्यांच्या समर्थकांचं आणि विरोधकांचं समाधान करू शकतील प्रामुख्याने हिंदुत्ववाद्यांचं. पहिली गोष्ट अशी आहे की बिलीन एक गोष्ट लक्षात घ्यायची की समाधान त्यांचं होतं ज्यांना समाधान पाहिजे. ज्यांना तक्रारी करायच्या त्यांचं समाधान कधी होत नाही. आपण गेल्या काही महिन्यामध्ये काही विविध कोर्टाचे निकाल आले त्यातून कोणाचं समाधान झालं का नाही. ज्यांना ते पाहिजे होतं त्यांचं समाधान झालं उरलेल्यांचं समाधान झालं नाही. बरोबर अगदी राफेलचा विषय आपण घेऊ. राफेलच्या विषयावर सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊन गेलाय. आपण त्याच्यावर समाधानी आहोत का नाही तरी तो विषय बोलला जातो की नाही. तर सगळ्यांचं समाधान होणार नाही आणि देशाचा नेता असतो प्रमुख असतो त्याला सगळ्यांचं समाधान करणारी कुठलीही कृती करता येत नाही. काही लोक असमाधानी राहणार काही लोक समाधानी होणार
हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. त्यामुळे या मुलाखतीतून माझ्या दृष्टीने ते फक्त निवडणुकीचं रणशिंग त्यांना फुंकायचं आहे, त्यासाठी त्यांनी स्वतःहून ही मुलाखत दिलेली असं माझं मत आहे. गेल्या वेळेला नेमकी अशीच सुरुवात केली होती, कुठल्या स्पेसिफिक चॅनेलला नाही, आणि करत करत त्यांनी मीडियाला वाकवलेलं होतं लक्षात घ्या. ही सुरुवात आहे आणि आता मुलाखत मिळवण्यासाठी बाकीचा मीडिया कसा मागे लागेल यासाठी टाकलेला हा डाव आहे. त्या मुलाखतीतला मी फार राजकीय किंमत देत नाही. हा मोदींनी टाकलेला डाव आहे मीडियासाठी असं माझं मत. बर भाऊ, तुम्ही राहाच आमच्या सोबत. आतापर्यंतच्या ज्यांनी आतापर्यंतची आत्ताच टीव्ही लावलाय त्यांच्याकरता सगळ्यात मोठी माहिती. आणखीन एक महत्वाचा मुद्दा मोदींच्या मुलाखतीतला समोर आलाय, तो म्हणजे सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय ही खूप मोठी जोखीम होती. सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेताना स्वाभाविकपणे मोठा ताणतणाव डोक्यात होता, मोठी जोखीम पत्करायला लागली होती. मात्र ती जोखीम आम्ही पत्करली, ती जोखीम आम्ही स्वीकारली आणि आम्ही यशस्वी झालो असं म्हटलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुलाखतीत. ही मुलाखत 95 मिनिटांची आहे आणि पुढच्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत, त्या पार्श्वभूमीवरची ही मुलाखत 95 मिनिटांची, अनेक प्रश्नांना दिलेली थेट उत्तरं. भाऊ तोरसेकर आपल्यासोबत आहेत. भाऊ तुम्ही राहाच आमच्यासोबत. प्रफुल्ल साळुंखे आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, या सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा काँग्रेस विरोधी पक्ष आणि भाजपात श्रेयवादाचं युद्ध रंगताना पाहायला मिळेल आगामी निवडणुकांमध्ये किंवा उद्यापासून, कारण स्वाभाविकपणे श्रेय तर घेणारच सरकार आणि मोदी. जर आपण मिलिंद यापूर्वी जर पाहिलं तर काँग्रेसने ही भूमिका मांडून झाली आहे, कारण जेव्हा सर्जिकल स्ट्राईकचं जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संपूर्ण सर्जिकल स्ट्राईकचं जे श्रेय आहे स्वतःकडे घेतलं होतं, भाजपाने याचा संपूर्ण मोठा प्रचार केला होता, तेव्हा देखील काँग्रेसनं या संपूर्ण प्रचाराच्या संदर्भात पुन्हा एक ज्याला आपण सोशल मीडिया म्हणतो त्या सोशल मीडियावर स्वतःचं कॅम्पेन देखील केलं होतं की इंदिरा गांधींनी देखील अशा पद्धतीनं जे स्ट्राईक आहे सर्जिकल स्ट्राईक आहे ते केलेलं आहे, इवन पाकिस्तान बांगलादेश यांच्याशी युद्ध देखील केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या रणनीतीचा भाग असतो हे काँग्रेसने यापूर्वी देखील स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा जे राजकारण आहे ते सुरू होणार आहे, कारण जेव्हा आपण देशाच्या स्वाभिमानाचा विषय या ठिकाणी मतदारांसमोर मांडतो तर नक्कीच याचा फायदा कुठे ना कुठे या ठिकाणी होतो. यापूर्वी देखील जेव्हा कारगिलमध्ये कारगिलचं युद्ध असेल किंवा अणुस्फोट ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात झालेला होता, या सगळ्या जर गोष्टी आपण पाहिल्या तर त्याचं कुठेतरी राजकारण झालं आणि त्याचं श्रेय घेण्याचा तेव्हा देखील प्रयत्न झाला, यावेळी तो देखील होण्याची शक्यता. निश्चितपणे केवळ श्रेय घेण्याचा विषय आणि विरोधक निश्चितपणे त्याच्यावर टिप्पणी करतील, त्याच्यावर बोलतील. दोन महत्वाचे मुद्दे आणि काय नेमकं सविस्तर म्हटलंय पंतप्रधानांनी हे आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. मात्र आतापर्यंत पंतप्रधानांच्या मुलाखतीतले दोन महत्वाचे मुद्दे आपल्याला कळलेत. एक आहे तो अर्थातच राम मंदिराच्या बद्दल, न्यायिक प्रक्रिया पूर्ण होऊ दे त्यानंतर अध्यादेशाचा विचार करू असं म्हटलंय पंतप्रधानांनी. तर दुसऱ्या सर्जिकल स्ट्राईकच्या संदर्भात पंतप्रधानांनी म्हटलंय की खूप मोठ्या जोखमीचं काम होतं, धोका होता, पण ही जोखीम आणि हा धोका आम्ही स्वीकारला आणि आम्ही यशस्वी झालो. ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर आहेत आपल्यासोबत. भाऊ, सर्जिकल स्ट्राईकच्या संदर्भातलं श्रेय घेणं आणि त्यातले दोषारोप किंवा चुका दाखवणं हा आगामी निवडणुकांच्या संदर्भात परस्परांवर आरोप प्रत्यारोप करतानाचा महत्वाचा मुद्दा राहील? अर्थात राहील. याचं कारण असं आहे की काल परवाच पाकिस्तानचे रशीद खान किंवा असे कोणतरी रेल्वे मंत्री आहे जे इम्रान खानचे अत्यंत जवळचे निकटवर्ती मानले जातात, त्यांनी एक शंका व्यक्त केली आहे की लोकसभा परत जिंकण्यासाठी नरेंद्र मोदी दुसरा सर्जिकल स्ट्राईक घडवतील. म्हणजे ह्या उत्तरामध्ये एक ह्या शंकेमधली एक महत्वाची गोष्ट आहे की सर्जिकल स्ट्राईक झाला हे पहिल्यांदा पाकिस्तानकडून कन्फर्म केलं गेलेलं आहे. यापूर्वी पाकिस्तान सर्जिकल स्ट्राईक झाला नाही असं म्हणत होतो. त्यामुळे या निमित्ताने नवा सर्जिकल स्ट्राईक होईल का याचा आपणही विचार करायला हरकत नाही, कारण पाकिस्तानने तशी शंका व्यक्त केली आहे आणि त्याचं श्रेय मिळतच आपोआप.
भाऊ तुम्ही विरोधकांचं कामच असतं. तुम्ही जे आता म्हटलं ते पुन्हा एकदा सांगा, तुम्हाला असं खरंच वाटतं की पुढच्या काही काळात आणखीन एखादा चान्स अशा पद्धतीचा सरकार घेऊ शकतं पाकिस्तानला नामोहरम करायला, कारण एका दगडात दोन पक्षी मारले जातील? अर्थातच आता काल परवा तर कालच्या कारवाईमध्ये दोन पाकिस्तानी सैनिकच बॉर्डरवर मारले गेलेले आहेत. याचा अर्थ ते पलीकडच्या बाजूला होते ना, अलीकडच्या बाजूला नव्हते. पण घुसखोरांवर कारवाई करताना पाकिस्तानचे दोन सैनिक मारले गेल्याची काल बातमी आहे. आणि गेल्या वर्षभरामध्ये 311 लोक मारले गेले आहेत. तेव्हा राजकीय वातावरण तापवण्यासाठी संधी असेल तर एखादा सर्जिकल स्ट्राईक होऊ शकतो, जो एवढे नेत्रदीपक वगैरे करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. राजकारणात या गोष्टी शक्य असतात. आणि पाकिस्तान जेव्हा तशी शंका घेते तेव्हा त्यात काहीतरी तथ्य असू शकतं, त्यांना हालचाली कळत असतात. भाऊ तोरसेकर यांनी एक खूप मोठा मोठी शक्यता व्यक्त केलेली आहे, अशी शक्यता होऊ शकते. आणि पंतप्रधानांनी जे वक्तव्य केलं आहे त्यातून काय नेमका अर्थ काढायचा, जर का असं झालं तर ते काय असू शकतं? प्रफुल, जी शक्यता भाऊंनी व्यक्त केली आहे असं होऊ शकतं, असं तुलाही वाटतं किंवा सर्वसामान्य जनतेच्या मनात असं असू शकतं? एक भावनिक मुद्दा देशातल्या जनतेच्या दृष्टीने असेल की पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक झाला आणि ज्या पद्धतीनं आजपर्यंत आपण पाकिस्तानवर सातत्यानं विजय मिळवलाय, आणखीन एक विजय जर का पाकिस्तानवर दणदणीत अशा प्रकारचा मिळवला तर कदाचित भाजप करता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करता ही निवडणूक अतिशय सोपी होऊन जाईल. मिलिन, आपण जर पाहिलं तर गेल्या 3 वर्षांमध्ये जो निवडणुकीचा प्रचार राहिला किंवा एक महत्वाचे जे मोठे नेते आहेत विरोधातले असतील त्यांच्या मनात ही कायम शंका आहे, जेव्हा निवडणूक जवळ येतील तेव्हा भारत पाकिस्तान सारखं एक मोठं युद्ध, कारण अनेक गोष्टींमध्ये अपयश. आता जर आपण काँग्रेसचा विचार केला, काँग्रेसचा आणि इतर जे आघाडीतले घटक पक्ष आहेत त्यांचा स्पष्ट आरोप आहे की अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकार अपयशी ठरलेलं आहे. त्याला आपण रोजगार म्हणू शकतो, उद्योगधंद्यांच्या बाबतीत म्हणू शकतो, मेक इन इंडियाचं असेल, स्वच्छ भारत अभियान असेल, या सगळ्या बऱ्याच गोष्टींमध्ये जे अपयश या सरकारला लपवायचं आहे. त्यामुळे कदाचित एक मोठं युद्ध जे आहे ते पाकिस्तानबरोबर, कारण जेव्हा एखादी युद्ध पाकिस्तानबरोबर होणार असेल तर तो या देशाच्या सर्व जनतेच्या भावनेचा विषय आहे. जर तसं युद्ध झालं तर कुठेतरी त्याचा निवडणुकीचा फायदा या ठिकाणी भाजपाला होऊ शकेल. या संदर्भातली शंका जी आहे गेल्या 3 वर्षांपासून अनेक जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी बोलून देखील दाखवली आहे आणि जाहीर सभांमध्ये देखील सांगितली आहे. त्यामुळे जर असं झालं तर कुठेतरी एक मोठा जो फायदा भावनिक लाटेचा आपण त्याला म्हणू शकतो तो भाजपाला नक्कीच होईल आणि तो घेण्याचा प्रयत्न देखील भाजपच्या वतीने या ठिकाणी केला जाऊ शकतो. आणि तोच मुद्दा आणि खऱ्या अर्थानं जर पाकिस्तान सोबत गेल्या अनेक दिवसांपासून सीमेवर ज्या चकमकी करतात, अनेक जवान या ठिकाणी गोळीबारात शहीद झालेले, त्यांचं एक मोठं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देऊ शकतात हा जर जनतेला विश्वास द्यायचा असेल तर सर्जिकल स्ट्राईक सारखी मोठी एक मोठा सर्जिकल स्ट्राईक आपण त्याला म्हणू शकतो तो किंवा युद्ध, या दोन गोष्टी या ठिकाणी भविष्यात होऊ शकतात ही शंका सर्वांच्याच मनात आहे. बर, भाऊ तोरसेकर आहेत आपल्यासोबत. भाऊ, लोक पाकिस्तान या विषयात देशभरातली जनता खूपच सेन्सिटिव्ह आहे आणि खूप वेगळ्या प्रकारच्या आणि तीव्र भावना आहेत जनतेच्या, स्वाभाविकपणे जनता त्याला कौल देईल? फारसा लोकसभा निवडणुकीत किंवा कुठच्याही निवडणुकीत फायदा होतो असं मी मानत नाही. याचं कारण जर एवढ्याच्या घरी 10 वर्षापूर्वी जेव्हा मुंबईत हल्ला झाला त्याच्यानंतर अवघ्या 6 महिन्यांनी मुंबईत लोकसभेचं मतदान झालं होतं आणि तसं असेल तर काँग्रेसला दणका बसायला पाहिजे होता. पण मुंबई आणि ठाण्यात त्या 10 जागांपैकी 8 जागा काँग्रेसला मिळून गेल्या. मग याचा अर्थ त्या पाकिस्तानच्या इथे केलेल्या मुंबई हल्ल्याचं बक्षीस काँग्रेस सरकारला दिलं का नाकर्तेपणाचं, असं नाही होत. सरकार निवडताना केंद्राची किंवा लोकसभेची निवडणूक होताना लोक स्टॅबिलिटीचा विचार करतात, सैन्य कोण देऊ शकेल याचा विचार करतात. तो विधानसभेसाठी वेगळा विचार असतो, लोकसभेसाठी वेगळा, ठीक आहे, महापालिका जिल्हा परिषदेसाठी वेगळा. पण एक भावना तापवायला त्याचा उपयोग नक्की निश्चित होईल. भाऊ, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो कारण शिवसेनेचे नेते आणि खासदार अनिल देसाई आपल्यासोबत आता आहेत फोनवरनं. अनिलजी, पंतप्रधानांच्या या संभाव्य मुलाखतीतला जी पुढच्या केवळ 25 मिनिटात News18 लोकमत आणि संपूर्ण देश बघणार आहे त्याच्यात पंतप्रधानांनी एक महत्वाचा राम मंदिराच्या अनुषंगानं विषय मांडलाय, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊ दे त्यानंतर अध्यादेशाच्या संदर्भातला निर्णय घेऊ असं पंतप्रधानांनी म्हटलंय,
तुम्ही शिवसेना कसं पाहते पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्याकडे? नवीन वर्षातले हे आता हे संकेत दिसत आहेत आणि ज्या तत्परतेनं ज्या अगदी जोशकश ह्यामध्ये ट्रिपल तलाक या गोष्टीचा जो पाठपुरावा झाला किंवा या गोष्टीला जेवढं महत्व देण्यात आलं आणि ते बिल मंजूरही करून घेण्यात आलं लोकसभेमध्ये, ती तत्परता जी देशवासियांची कुठेतरी उत्सुकता अपेक्षा होती की आज अनेक असे आहेत की जिथं न्यायालयासमोर न्यायप्रविष्ट असणाऱ्या गोष्टी आणि अध्यादेश, कारण देशाचे अध्यादेश हा यासाठी काढला जातो जर लोकांची किंवा देशवासियांची फार निकटचं असं त्यांचं जर हे असेल अपेक्षा असेल एखाद्या याच्यावर तर तशा प्रकारचं, कारण आणि हा प्रलंबित जो मुद्दा आहे राम मंदिर निर्माणाचा हा गेली कित्येक वर्ष निवडणुकीच्या जाहीरनाम्यामधन सुद्धा आलेला आहे की आम्ही निर्माण करणार हा एक मोठा मुद्दा घेऊन, तर आज अशा प्रकारचं हे देणं म्हणजे नवीन वर्षामध्ये किंवा या नवीन वर्षाच्या महत्वाच्या ज्या निवडणुका आता येऊ घातल्या असतील हो तर त्या ह्याच्यामध्ये लोकांनी ठरवायला किंवा लोकांसमोर एक चित्र लोकांना, शिवसेना पंतप्रधानांच्या या विधानाचं स्वागत करते की न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर वेळ पडली तर अध्यादेश काढू? शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे याबद्दल तर भाष्य करतीलच, परंतु टीका म्हणा किंवा एक सर्वसामान्यांचा एक दृष्टिकोन म्हणा, टीका म्हणण्यापेक्षा दृष्टिकोन की आज आम्हाला काय हवं होतं, आम्ही काय हे करत होतो आणि गेली कित्येक वर्ष हाच मुद्दा तुम्ही लावून धरून सातत्याने मग जो काय झाला तो खंडोबा झाला का? आमच्या भावनांची, आमच्या संवेदना ज्या ज्या गोष्टी प्रत्येकाच्या, आणि त्याला इतिहास आहे, आज गेली कित्येक वर्ष आणि येणाऱ्या प्रत्येक 5 वर्षामध्ये तुमचा जाहीरनामा बघा मग ह्या गोष्टी कुठे गेल्या याचा विचार आज जनता आणि देशवासी करत आहेत आणि याचं उत्तर द्यायला पाहिजे. पण पंतप्रधान मोदींचं हे सकारात्मक विधान आहे असं वाटतं तुम्हाला? सकारात्मक आहे का नकारात्मक आहे का न्यूट्रल आहे हे लोक आता ठरवत आहेत. सकारात्मक ज्यांनी विधान केलं ते सकारात्मक म्हणूनच त्याचा कुठेतरी एक हे ठर, परंतु या विधानाला हे सगळ्यांनाच माहित आहे, सुप्रीम कोर्टाचा सर्वोच्च न्यायालयाचा त्यांनी दिलेलं जे काय ऑब्झर्वेशन असेल किंवा त्यांचे जे निकाल देतील त्याच्यानंतरच्या ज्या गोष्टी असतील त्या होणारच आहेत, परंतु त्याच्या अगोदर ह्या पाहिजे होत्या म्हणून तर हा सगळा अटास होता. बर, एक प्रश्न तुम्हाला आणखीन छोटासा विचारतो. या मुलाखतीत पंतप्रधानांनी सर्जिकल स्ट्राईकच्या संदर्भातला उल्लेख केला आहे की खूप जोखीम होती, खूप तणाव होता, पण तरी आम्ही ती जोखीम स्वीकारली आणि आम्ही ते केलं, आम्ही पाकिस्तानला हरवलं. त्यानंतर भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक, त्यांनी असं म्हटलंय की काही दिवसांपूर्वी आलेलं पाकिस्तानच्या एका नेत्याचं विधान पाहता अशा एखाद्या आणखीन सर्जिकल स्ट्राईकचा पुढच्या काही दिवसात प्रयत्न होऊ शकतो, पाकिस्तानला नामोहरम करायला, ज्याचा निवडणुकीत सुद्धा भारताला फायदा होईल. तुम्हाला काय वाटतं का पुन्हा एकदा 56 इंच की छाती कोणाची आणि हे श्रेय कोणाचा असा विषय तुम्ही आणि विरोधक उपस्थित करणार? अनिल देसाई यांच्याशी आपला संपर्क तुटला आहे, आपण त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात. भाऊ तोरसेकर आहेत आपल्यासोबत. भाऊ, सर्जिकल स्ट्राईकच्या विषयात जर का असा खरंच सर्जिकल स्ट्राईक झाला किंवा राम मंदिरासारखा विषय वाट बघून नंतर सरकारनं अध्यादेशाची भूमिका घेतली तर शिवसेनेसारखे आणि हिंदुत्ववादी पक्ष आगामी काळात भाजपला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन देऊ शकतात जे आता शिवसेनेसारखा मित्रपक्ष सातत्यानं विरोधाचा सूर लावतोय? ते शिवसेनेने वेगळी भूमिका घेतलेलीच आहे. आता त्यांच्या समोर हा प्रश्न आहे की त्यांना काय ते एनडीए मध्ये राहायचं की नाही हा प्रश्न आहे, कारण त्या कुशवाहा किंवा चंद्रबाबू नायडू बाहेर पडलेत तसं शिवसेना बाहेर पडू शकते, त्यांना पडायला काही हरकत नसते ना. प्रत्येक पक्षाच्या आपल्या स्वतंत्र भूमिका असतात आणि आपले राजकीय लाभ किंवा तोटे बघूनच प्रत्येक पक्षाला निर्णय घ्यायचा असतो. शिवसेनेला जर असं वाटत असेल की आता मोदींबरोबर राहण्यात काही फारसा फायदा नाहीये तर शिवसेना वेगळी होऊ शकते. ते त्याच्यासाठी राम मंदिर हे सगळे कुठलेही मुद्दे असतात हे आजच मायावतीने काँग्रेसला धमकी दिली आहे की इतके खटले मागे घ्या नाही तर आम्ही पाठिंबा काढून घेऊ. मग ही अट त्यांनी पाठिंबा देताना दिली घातलेली नव्हती ना,
हा सगळा विषय कसा असतो, प्रत्येक पक्ष आपले लाभ आणि तोटे बघूनच करत असतो. त्या शिवसेनेलाही तसं बंधन नाहीये. तत्वाच्या गोष्टी फक्त राजकारणात बोलायच्या असतात. भाजप तेच करतो, प्रत्येक पक्षाला तेच करावं लागणार ना. ठीक आहे भाऊ, तुम्ही राहाच आमच्या सोबत. आणखीन काही क्षणांचा एक ब्रेक घेणार आहोत, मात्र ब्रेक वर जाण्यापूर्वी ज्यांनी आत्ताच टीव्ही लावलाय त्यांच्याकरता आतापर्यंतची सगळ्यात महत्वाची माहिती ती म्हणजे थोड्याच वेळात पुढच्या साधारण 15 ते 18 मिनिटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहू शकणार आहात. 95 मिनिटांची ही मुलाखत आहे. या 95 मिनिटांच्या मुलाखतीत राम मंदिर, 3 तलाक, शेती, सर्वसामान्य माणसांचे प्रश्न, पाकिस्तान, विकास, शिवसेनेसारखे मित्रपक्ष यासह 42 पेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरं पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार आहेत. काय असणार आहे या मुलाखतीत, कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत.